सर्वांना नमस्कार मी शेटे अशोकेश्वनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडगाव येथे उपाध्यापक म्हणून कार्यरत आहे ग्रामीण भागातील होतकरू हुशार प्रज्ञावान विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडू सुरुवातीपासून मिळावे या उदात्त हेतूने आपल्या जिल्हा परिषद अहमदनगरचे कर्तव्यदक्ष सर्जनशील नवोपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी एरे जी एरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या जिल्हा परिषद अहमदनगरचे प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि ह्या उपक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी जयश्रीताई कारले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन आरंभ ह्या महत्वाकांक्षी उपक्रमाची ऑनलाईन ताशिका घेण्यासाठी मला आमच्या संगमनेर तालुक्यात तालुका, तालुका पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय बाळासाहेब गुंड साहेब या उपक्रमाचे आमच्या तालुक्याचे नोडल अधिकारी दीपकजी त्रिभुवन साहेब यांनी संधी उपलब्ध करून दिली आम्हा सर्व तज्ज्ञ मार्गदर्शन दर्शकांना आपल्यापर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने आणण्यासाठी आमच्या तालुक्याची तंत्रस्नेही टीम अविरत मेहनत घेत आहे त्या टीमचे सदस्य असणारे आदरणीय भारती सर संदीपजी पावशे सर संजयजी आमरे सर आणि आपणासमोर ताशिका घेत असताना मला जी पी ची आवश्यकता लागली पी मला तयार करण्यासाठी सहकार्य करणारे तंत्रस्नेही शिक्षक अनिलजी कवडे सर अशोकजी सोनवणे सर या सर्वांप्रती ऋण व्यक्त करून आजच्या दिनदर्शिका या घटकावर मी आपणाबरोबर एक तास चर्चा करणार आहोत यापूर्वी माझ्या सहकारी आदरणीय पाटोळे मॅडम यांनी दिनदर्शिका या घटकामध्ये घटकावर दोन तासिका या ठिकाणी घेतल्या होत्या आपल्याला बरेचसे प्रश्न या ठिकाणी त्यांनी अतिशय सुलभ पद्धतीने समजावून दिले होते त्यानंतर चा अधिक सराव आपण या तासिकेला करणार आहोत मित्रांनो आपल्याला ज्ञात पाहिजे कि हा घटक भाषा इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ताचा चाचणी ह्या चारही विषयांमध्ये असतो आणि तो एकमेकाशी संबंधित असतो तर चला दिनदर्शिका या घटकाबद्दल अधिकची माहिती आपण या ताशिकेला समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो बघा निंदर्शिकामध्ये जे वर्ष एक जानेवारीला सुरू होऊन एकतीस डिसेंबर रोजी संपते त्या वर्षाला ख्रिश्चन किंवा ग्रेगरियन कॅलेंडर म्हणतात बुद्धिमत्ता या विषयामध्ये या कॅलेंडर कॅलेंडर दिनदर्शिका या घटकावर आपण घेणार आहोत बघा दिनदर्शिका या घटकामध्ये दोन भाग असतात एक सामान्य वर्ष सामान्य वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसाचे असते वर्षाची सुरुवात व शेवट एकाच वाराने होतो उदाहरणार्थ दोन हजार पंधराची सुरुवात गुरुवारी झाल्यास शेवट देखील गुरुवारनेच होईल म्हणजेच पुढील वर्षाची सुरुवात पुढील वाराने होते उदाहरणार्थ एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी गुरुवार तर एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी शुक्रवार असेल सामान्य वर्षाला सातने भाग दिल्यास बावन्न आठवडे व एक दिवस येईल तर विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की सातनेच का भाग द्यायचा कारण आठवड्याचे वार हे सात असतात म्हणून आपण त्या वर्षाचे आठवडे काढण्यासाठी सातने भाग देतो त्यानंतर लिप वर्ष आपण समजून घेणार आहोत बघा ज्या वर्षाला चारने आणि शतकीय वर्ष असेल तर चारशेने निशेष भाग जातो निशेष भाग म्हणजे बाकी शून्य येणारा भाग आकार तर ते वर्ष लिप वर्ष असते उदाहरणार्थ बघा दोन हजार सोळा हे लिप वर्ष आहे दोन हजार वीस हे लीप वर्ष आहे दोन हजार लिप वर्ष आहे शतकीय वर्ष येते चारशेने त्याला भाग गेलेला आहे सोळाशे हे लिप वर्ष आहे बघा लीप वर्ष आणि सामान्य वर्ष यामध्ये जो फरक असतो तो एक दिवसाचा असतो सामान्य वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचे असते वर्ष हे तीनशे सासष्ट दिवसाचे असते म्हणजे बावन्न आठवडे आणि दोन दिवस असतात तर आपल्या हे लक्षात येईल की वर्षामध्ये एक जानेवारी आणि दोन जानेवारी रोजी जो वार असतो तो त्या वर्षामध्ये पूर्ण पूर्ण वर्षभरात त्रेपन्न वेळा येतो त्रेप बाकीचे राहिलेले पाच वार हे बावन्न वेळेस येतात बघा लिप वर्षामध्ये जो महत्वाचा जो फरक आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो असा आहे की सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसाचा असतो तर लिप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसाचा असतो आता हे आपण बघितलंच आहे बघा वर्षाची सुरुवात जर सोमवारने झाली तर शेवट पुढील हो वारने होतो म्हणजे मंगळवारने होईल यामुळे पुढील वर्षाची सुरुवात दोन वार पुढे जाते म्हणजेच ती बुधवारने होते आता आपण समजून घेऊ बघा एक जानेवारी दोन हजार सोळाला शुक्रवार म्हणून एकतीस डिसेंबर दोन हजार सोळाला ला शनिवार येईल आणि एक जानेवारी दोन हजार सतराला ला रविवार असेल आता बघा दिनदर्शिका हा घटक घेण्यासाठी सोडवण्यासाठी आपल्याला काही ज्या क्लुप्त्या वापरायच्या त्या क्लुप्त्यामधला महत्वाचा जो घटक असतो की वर्षामध्ये एकाच वार येणारे वर्षातील दिवस आपल्याला महत्वाचे महत्वाचे लक्षात ठेवायचे बघा सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन एक मे महाराष्ट्र दिन पाच जून पर्यावरण दिन दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पंचवीस डिसेंबर नाताळ हे सर्व दिवस त्या वर्षामध्ये एकाच दिवशी येते येतात ते लक्षात ठेवण्यासाठी आपण सूत्र बनवलेलं आहे बघा म म प माना, म मा म्हणजे मराठी भाषा दिन म म्हणजे महाराष्ट्र दिन प म्हणजे पर्यावरण दिन मा म्हणजे महात्मा गांधीजीन आणि ना म्हणजे नाताळ याचप्रमाणे बघा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट टिळक पुण्यतिथी दोन ऑगस्ट बाल दिन चौदा नोव्हेंबर शिक्षक दिन पाच सप्टेंबर हे दिवस सुद्धा त्या वर्षामध्ये एकाच दिवशी येते येतात ते लक्षात ठेवण्यासाठी आपण त्याचं सूत्र लक्षात ठेवणार आहे स्वाटी भाषी आता यामध्ये सुद्धा एक संबंध तयार झालेला आहे तो संबंध आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यायचा आहे बघा सारख्या वर्षात म्हणजे म म प मा म्हणजे मराठी भाषा दिन महाराष्ट्र दिन पर्यावरण दिन महात्मा गांधी जयंती नाताळ या नंतरचा वार बा शी म्हणजे स्वातंत्र्य दिन ती म्हणजे टिळक पुण्यतिथी बा म्हणजे बाल दिन शी म्हणजे शिक्षक दिन ला असतो उदाहरणार्थ बघा सत्तावीस फेब्रुवारी मरा मराठी भाषा दिन सोमवारी असेल तर त्या वर्षीचा पाच सप्टेंबर शिक्षक दिन मंगळवारी असेल हे सूत्र आपण लक्षात ठेवायचे म म प, मानंतरचा दिवस बासीला असतो आता आपण दिन्दर्शिकेमध्ये वार व महिने यांचा काय संबंध असतो तो या ठिकाणी बघणार आहोत बघा एकवीस दिवसाचा महिना असेल तर पुढील महिन्यात येणारा वार हा तीन दिवसाने पुढे जातो उदाहरणार्थ एक जानेवारी रोजी सोमवार असेल तर एक फेब्रुवारी रोजी गुरुवार असेल त्यानंतर बघा तीस दिवसाचा महिना असेल तर पुढील महिन्यात येणारा दिवस हा दोन दिवसाने पुढे जातो एक एप्रिल रोजी सोमवार असेल तर एक मे रोजी बुधवार असेल त्यानंतर आपण बघणार आहोत बघा एकोणदी एकोणतीस दिवसाचा महिना असेल तर पुढील महिन्यात येणारा वार हा दिवसाने एक दिवसाने पुढे जातो उदाहरणार्थ एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवार असेल तर एक मार्च दोन हजार चोवीस रोजी मंगळवार असणार आहे अठ्ठावीस दिवसाचा महिना असेल तर पुढील महिन्यात येणारा वार हा शून्य दिवसाने पुढे जातो एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सोमवार असेल तर एक मार्च दोन हजार तेवीस रोजी सोमवारच असणार आहे यानंतर आपल्याला हे पण समजून घ्यायचे आहे मध्यान्नपूर्व काळ वेळ कधी कधी प्रश्नामध्ये हे घटक येत असतात तिथे आपल्याला अडचण येते त्यामुळे ते आधीच आपल्याला समजून घ्यायचे आहेत पूर्व वेळ म्हणजे मध्यरात्रीचे बारा ते दुपारी बारा पर्यंत मध्यान्नोत्तर वेळ म्हणजे पीएम दुपारी बारा ते मध्यरात्रीचे पर्यंत आता आपण या घटकातील उदाहरणे समजून घेणार आहोत की ज्याने आपला अधिकचा सराव होईल आणि ह्या घटकातील आउट ऑफ आप मार्क आपल्याला मिळतील तर बघा उदाहरण उदाहरण स्क्रीनवर आहे मी उदाहरण वाचतो सगळ्यांनी लक्ष द्यायचंय एक मार्च एकोणाशे सत्त्याण्णव रोजी शनिवार होता तर एक जुलै एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी कोणता वार असेल पर्याय दिलेले आहेत आपल्याला रविवार सोमवार मंगळवार बुधवार चला तर, तर हे उदाहरण आपण आता समजून घेऊया बघा एक मार्च एकोणावीसशे सत्त्याण्णव शनिवार आहे तर आपल्याला वार काढायचा आहे एक जुलै एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजीचा वार काढायचा आहे तर बघा एक मार्च आता आपण या ठिकाणी गणित सोडवायला सुरुवात करू एक मार्च त्यानंतर एक एप्रिल एक एक आपण पुढे जाऊ एक एप्रिल एक मे एक जून एक जुलै आपल्याला एक जुलैचा वार काढायचा आहे तर या ठिकाणी बघा एक मार्च आता एक मार्च हा महिना एकतीस दिवसाचा असल्यामुळे एक, दिव एक मार्चचा आप मार्च वार आपल्याला दिलेला आहे तो शनिवार दिलेला आहे इथे एक एप्रिल मार्च महिना हा एकतीस दिवसाचा असल्यामुळे येथे तीन ने पुढील वार जाईल एप्रिल महिना हा तीस दिवसाचा असल्यामुळे आपण शिकल्याप्रमाणे इथे दोन ने पुढे जाईल मे हा महिना एकतीस दिवसाचा असल्यामुळे इथे तीनने पुढे जाईल आणि जून हा महिना तीस दिवसाचा असल्यामुळे दोन ने पुढे जाईल या सर्वांची बेरीज ह्या ठिकाणी होईल तीन दोन पाच पाचन तीन पाचन तीन आठ आठ दोन दहा या ठिकाणी आपण दहा या संख्येला सातने भागायचं सातने का भागायचं मित्रांनो तर आठवड्याचे वार हे सात असतात या ठिकाणी दहा एकचा भाग गेला या ठिकाणी तीन उरले म्हणजे पुढील शनिवार नंतर तीनने येणारा वार हा एक जुलैला असेल शनिवार नंतर तीनने पुढे जाणारा वार रविवार सोमवार मंगळवार म्हणजे आपला तिसरा पर्याय हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण आता आता पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पुढचा प्रश्न जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल बघा आता शिक्षक दिन आपल्या सर्वांना ज्ञात आहे आपला आवडता दिन दिवस शिक्षक दिन हा पाच सप्टेंबरला असतो हा पाच सप्टेंबरचा वार मंगळवार आहे तर आपल्याला गांधी जयंती गांधी जयंती आपल्या सर्वांना ज्ञात आहे की दोन ऑक्टोबरला असते दोन ऑक्टोबरचा वार या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे तर बघा आता हा प्रश्न आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येईल दोन्ही पद्धती आपण समजून घेऊया तर पहिली प्रश्न पद्धती जी सूत्ररूपाने आपण समजून घेतली त्या पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण बघू आता बघा पाच सप्टेंबर म्हणजे हा वार आपल्याला स्वाटी स्वाटीबाशीमध्ये येतो स्वाटी भाषी मंगळवार या ठिकाणी लिहू आपण आणि हा वार आपला म म प मा आणि ना या सूत्रामध्ये येतो बघा म म्हणजे मराठी भाषा दिन म म्हणजे महाराष्ट्र दिन प म्हणजे पर्यावरण दिन महा म्हणजे महात्मा गांधी जयंती आणि ना म्हणजे नाताळ तर बघा याच्यामध्ये काय सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो कि या तारखेला असणारा वार वार या सूत्रात या सूत्राचा असलेला वार एक नंतर या सूत्राचा वार असतो म्हणजे इथे मंगळवार असेल तर येथे सोमवार असेल आलं लक्षात नंतर हाच प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीने पण सोडून सोडवणार आहे आता दुसऱ्या पद्धतीने बघा पाच सप्टेंबर थोडं शॉर्ट मध्ये घेऊ आपण मंगळवारे तर आपल्याला गांधी जयंती ही दोन ऑगस्टला असते दोन ऑगस्ट चा वार या ठिकाणी काढायचा आहे मग आता सप्टेंबर नंतर लगेच ऑगस्ट असतो सॉरी दोन ऑक्टोबरला असते थोडी चूक झाली शिक्षक दिन पाच सप्टेंबर मंगळवारी येईल या ठिकाणी आणि गांधी जयंती दोन ऑक्टोबरला असते ही शिकलो है कि तीस तीस आसेल, कि दोन ऑक्टोबरचा वार काढायचा आहे तर बघा आपण हे शिकलोय की तीस महिने तीस दिवसाचा जर महिना असेल तर दोन ने वार पुढे जातो म्हणजे पाच सप्टेंबर आपल्याला पहिल्यांदा पाच ऑक्टोबरचा वार काढून घ्यावा लागेल तो दोन ने पुढे जाईल म्हणजे किती बुधवार गुरुवार येईल पाच ऑक्टोबरचा आपला गुरुवार येईल आता आपल्याला दोन ऑक्टोबरचा वार काढायचा आहे म्हणजे तीनने परत आपल्याला पाठीमागे यावं लागेल बुधवार मंगळवार आणि सोमवार बघा सोमवार या ठिकाणी उत्तर असेल आपला दुसरा पर्याय दोन्ही पण पंद पद्धतीने हा आपण प्रश्न समजून घेतला चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ बघा आता पुढील प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर पाच जानेवारी दोन हजार एक ला शुक्रवारी जन्म जन्मलेला जॉन शैनापेक्षा शंभर दिवसांनी मोठा आहे तर शयनाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी असेल हा प्रश्न मागील वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला होता आपले पर्याय आहे रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार बघा पाच जानेवारी दोन हजार एक ला शुक्रवारी आपण गणितात दिलेली माहिती या ठिकाणी प्रथम लिहून घेऊ पाच जानेवारी दोन हजार एक ला शुक्रवार जॉन कधी जन्मला शुक्रवारी जन्मला आता जॉन हा शयनापेक्षा मोठा आहे आणि शयनापेक्षा शंभर दिवसांनी मोठा आहे म्हणजे आपल्याला येते की शैनाचा ज्या वेळेस आपल्याला शयनाचा पहिला वाढदिवस या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे जॉन हा शैनापेक्षा शंभर दिवसांनी मोठा असल्यामुळे आपण शंभरला सातने या ठिकाणी भाग देणार आहोत बघा पहिल्यांदा एक चा भाग जाईल तीन उरतील यानंतर आपला चारचा भाग जाईल दोन उरतील आता बघा आता येथे लगेच दोन ने पुढे शुक्रवार शनिवार रविवार मग बघा आता रविवार या ठिकाणी येईल आता आपण लगेच या ठिकाणी चूक करू शकतो लगेच पर्याय या ठिकाणी लगेच लिहून आपण गोल करून चूक होऊ शकते शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अशा चुका होतात आता इथं प्रश्न नीट वाचायचा आहे आपला शैनाचा पहिला वाढदिवस हा आपल्याला रविवार शैनाचा जन्मदिवस मिळाला आपल्याला पहिला वाढदिवस काढायचा आहे तो पहिला वाढदिवस आणखीन एका दिवसाने पुढे जाईल म्हणजे तो पहिला वाढदिवस आपला शैनाचा सोमवार येईल आता या ठिकाणी अजून एक गोष्ट आपली आपल्याला लक्षात ठेवायची आहे की दोन हजार एक हे साल सामान्य वर्ष आहे त्याच्यामुळे एकनेच वार पुढे जाईल इथे जर समजा दोन हजार चोवीस असते दोन हजार चार असते लिप वर्ष जर असते तर आणखीन रविवारपेक्षा दोन ने वार पुढे गेला असता मंगळवार आला असता तर ह्या प्रश्नाचा पर्याय आपला सोमवार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचा प्रश्न समजून घेऊया आता आपला पुढचा प्रश्न आहे स्क्रीनवर एक जून एकोणासशे शहात्तर ला स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल आता विद्यार्थी मित्रांनो मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं दिनदर्शिक दिनदर्शिका हा घटक शिष्यवृत्तीच्या चारही विषयांमध्ये आहे आता इथं आपल्याला मराठी भाषेमधला आपण जो अभ्यास केलेला आहे रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव हिरक महोत्सव शताब्दी शतक त्याचा उपयोग आपल्याला हे उदाहरण सोडवताना होणार आहे बघा आता एक जून एकोणावीसशे शहात्तर ला स्थापन झालेला विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल आता आपल्या सर्वांना ज्ञात आहे सुवर्ण महोत्सव हा किती वर्षाने येतो सुवर्ण महोत्सव हा पन्नास वर्षाने येतो किती वर्षाने येतो पन्नास वर्षाने बघा परत एकदा आपण उजळणी घेऊ रोपे महोत्सव हा पंचवीस वर्षाने येतो सुवर्ण महोत्सव हा पन्नास वर्षाने येतो हिरक महोत्सव हा साठ वर्षाने येतो अमृत महोत्सव हा पंच्याहत्तर वर्षाने येतो आणि शंभर वर्षाने शताब्दी शतक महोत्सव असतो तर सुवर्ण पन्नास वर्षाने आल्यामुळे आपण एकोणाशे शहात्तर मध्ये पन्नास मिळवणार आहोत म्हणजे दोन हजार सव्वीस म्हणजे एक जून दोन हजार सव्वीस रोजी त्या विद्यालयाचा महोत्सव येईल म्हणजे आपला तिसरा पर्याय या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आपण समजून घेऊ आता पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे दोन हजार बावीसच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता बघा एका वर्षी स्वातंत्र्य दिन मंगळवारी आला असेल तर त्या वर्ष अखेरीचा दिवस कोणता आता स्वातंत्र्य दिन आपल्या सर्वांना ज्ञात आहे स्वातंत्र्य दिन हा पंधरा ऑगस्ट रोजी असतो तो आलाय मंगळवारी शॉर्ट मध्ये मंगळ लिहू आपण आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वेळेच सुद्धा भान ठेवायचं असते तर त्या वर्ष अखेरीचा दिवस वर्षा अखेरीचा दिवस एकतीस डिसेंबर असतो आपल्या सर्वांना आहे एकतीस डिसेंबरचा दिवस आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे तर बघा हा प्रश्न सुद्धा आपल्याला दोन्ही पद्धतीने सोडवता येईल आपण दोन्ही पद्धती या समजून घेऊया तर सुरुवातीला आपण बघा परत आपण जे शिकलो म म प मा आणि ना मराठी भाषा दिन महाराष्ट्र दिन पर्यावरण दिन महात्मा गांधी जयंती आणि नाताळ आणि स्वाटी भाषी आता बघा हा दिवस पंधरा ऑगस्ट येथे बसतो आपला हा कधी मंगळवारी आणि म म प माना बघा आता याच्यामध्ये नाताळ बसतो आपला पंचवीस डिसेंबर म्हणजे आता नाताळचा आधी येईल याच्या आधी म प मानाचा दिवस असतो सोमवारी आता बघा पंचवीस डिसेंबरला जर सोमवार आला तर आपल्याला एकतीस डिसेंबरचा दिवस काढणं अधिक सुलभ होणार आहे तर बघा सहाचा फरक आहे याच्यामध्ये म्हणजे सहाचा फरक म्हणजेच सहाने पुढे जायचं किंवा एकने मागं जायचं म्हणजे रविवार येईल या ठिकाणी म्हणजे आपला कितवा पर्याय पहिला पर्याय आता ही झाली एक पद्धत दुसऱ्या पद्धतीने सुद्धा हा आपल्याला प्रश्न समजून घेता येईल दुसऱ्या पद्धतीने पण हा प्रश्न आपण समजून घेऊ आता दुसऱ्या पद्धतीने बघा पंधरा ऑगस्ट मंगळवार आपले चा चा है। अता आपले नसल, तर आपल्याला एकतीस डिसेंबरचा दिवस काढायचा आहे आता सोप्या पद्धतीने सूत्र जर आपल्या लक्षात राहत नसेल तर सोप्या पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा बघा मित्रांनो अनेक शिक्षक तुम्हाला अनेक पद्धती या ठिकाणी शिकवतील परंतु तुम्ही गोंधळून न जाता तुम्हाला जी पद्धत सुलभ वाटते त्या पद्धतीने सराव करून तुम्ही प्रश्न सोडवायचे आमचं काम महत्वाचं हे असतं की सगळ्या पद्धतीने सगळ्या पद्धती, पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्हाला जी योग्य पद्धत वाटते त्या योग्य पद्धतीने तुम्ही त्याचा सराव करून परीक्षेमध्ये त्याचं उपयोजन करायचंय तर बघा आपली सोपी पद्धत पंधरा ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात म्हणून सोळा दिवस ऑगस्ट महिन्याचे शिल्लक राहिले नंतर बघा ऑगस्ट नंतर सप्टेंबर सप्टेंबर महिन्याचे तीस दिवस असतात नंतर ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्याचे एकतीस दिवस असतात त्यानंतर नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्याचे तीस, तीस, तीस दिवस असतात आणि एकतीस डिसेंबर म्हणजे डिसेंबरचे पण आपल्याला एकतीस दिवस घ्यावा लागतील आता या ठिकाणी एवढी मोठी बेरीज करण्यापेक्षा आपण सोप्या पद्धतीने जाऊ हे सोळा घेऊ आपल्याला आपण शिकलो आहोत तीस दिवसाचा महिना असेल तर वार दोन्ही पुढे जातो एकतीस दिवसाचा महिना असेल तर वार तीनं पुढे जातो आणि तीस दिवसाचा महिना दोन ने एकतीसचा परत तीन ने पर तीनने। या सर्व संख्येची आपण बेरीज या ठिकाणी करू सोळा दोन अठरा आट्रा, अठरा तीन एकवीस एकवीसन दोन तेवीस तेवीसन तीन सव्वीस आता या सव्वीसला आपण सात ने भाग देऊ सात्विक एकवीस पाच उरले तर मग पाचने मंगळवार नंतर पाच दिवस म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या ठिकाणी परत आपलं रविवार उत्तर आलेलं आहे बघा दोन्ही पद्धतीने हा प्रश्न मी तुम्हाला समजून सांगितला तुम्हाला जी योग्य पद्धत असेल त्या पद्धतीने सराव करून शिष्यवृत्ती परीक्षेत तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊ आपण बघा पुढील प्रश्न थोडा मोठा वाटतो मोठ्या प्रश्नाला बिलकुल घाबरून जायचं नाहीये आपण जसे बघा आईने आपल्या ताटामध्ये पूर्ण भाकर वाढली तर भाकर पाहून आपण घाबरून जातो का नाही आपण त्या भाकरीचे छोटे छोटे तुकडे करतो आणि आपलं जेवण करतो त्याच पद्धतीने मोठा प्रश्न असला तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून तो प्रश्न सोडवायचा असतो बघा दोन हजार दहाच्या एका महिन्यात एकही वार पाच वेळा येत नाही त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी जर रविवार असेल तर त्या महिन्याच्या मागील महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही आता बघा या प्रश्नाचे आपण तुकडे करू दोन हजार दहाच्या एका महिन्यात एकही वार पाच वेळा येत नाही तर बघा एकही वार दोन हजार दहाच्या एका महिन्यात एकही वार पाच वेळा येत नाही आपण यापूर्वी शिकलो आहोत जर लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मैं एकही वार पाच वेळेस येत नाही म्हणजे आपल्याला इथे महिना मिळेल फेब्रुवारी दोन हजार दहा त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी जर रविवार म्हणजे आपला ह्या महिन्यातला शेवटचा दिवस मिळेल आपल्याला किंवा ह्याच ठिकाणी आपण लिहू रविवार मिळेल बघा आपण कसे तुकडे करून तो प्रश्न सोडवतोय तर त्या महिन्याच्या मागील महिन्यात या महिन्याचा मागील महिना जानेवारी दोन हजार दहा कोणता वार पाच वेळेस येणार नाही आता आता बघा जानेवारी महिन्यामध्ये कोणता वार पाच वेळेस येणार नाही आता आपल्या सर्वांना ज्ञात आहे की एकतीस दिवसाचा जर महिना असेल तर एक दोन तीन आणि हेच वार रिपीट होतात एकोणतीस तीस आणि एकतीस म्हणजे ह्या तारखेंचे वार पाच वेळेस येतात आता बघा अठ्ठावीस फेब्रुवारी जर रविवार असेल तर आपण अठ्ठावीस जानेवारीचा वार काढू कोणता कोणता वार येईल बघा अठ्ठावीस जानेवारीला फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचा असतो त्याच्यामुळे येथे रविवारच येईल वार काय एकने पुढे जाणार नाही तो रविवारच असेल आता अठ्ठावीस तारखेचा आपल्याला जानेवारीचा वार जर आपल्याला सॉरी सॉरी इथे बघा चूक झाली आपल्याला फेब्रुवारी नाही काउंट करावा लागणार बघा अठ्ठावीस जानेवारीचा वार जानेवारी महिना एकतीस दिवसाचा असल्यामुळे तीन ने पुढे जाईल म्हणजे याच्यापेक्षा रविवारपेक्षा तीनने पुढे म्हणजे रविवारच्या अलीकडे यायचं आहे आपल्याला रविवारच्या अलीकडे तीनने माठी मागे यायचे शनिवार शुक्रवार आणि गुरुवार अठ्ठावीस जानेवारीचा वार आपल्याला गुरुवार आप मिळेल तर बघा आता गुरुवार जर था था अठ्ठावीस तारखेचा असेल तर एकोणता एकोणतीस तारखेचा असणारे शुक्रवार एकतीस तारखेचा असणारे शनिवार आणि एकतीस तारखेचा असणारे रविवार म्हणजे हे तीन वार तीन वार त्या महिन्यामध्ये तीन वेळेस येतील आपल्याला त्यांनी पाच वेळा येणार नसणारा वार विचारलाय तो निश्चितच मग गुरुवार असणार आहे आपलं उत्तर असणार आहे दुसरा पर्याय गुरुवार यानंतर चला पुढील प्रश्न आपण समजावून घेऊ पुढील आपला सातवा प्रश्न आहे बघा प्रश्न वाचूया आपण स्क्रीनवरील अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सहा रोजी शनिवार होता तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार होता तर दिलेली माहिती आपण बोर्डवर लिहून घेऊ अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सहा रोजी होता शनिवार तर आपल्याला वार काढायचा आहे एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे तीस एप्रिल दोन हजार सहाचा वार काढायचा या ठिकाणी आपल्याला तर बघा आपण आता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सहा त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सहाचा वार काढू आपण त्यानंतर अठ्ठावीस मार्च दोन हजार सहाचा वार काढू आणि शेवटी आपल्याला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सहाचा वार काढू तर बघा अठ्ठावीस जानेवारी जानेवारी महिना एकतीस दिवसाचा असल्यामुळे अठ्ठावीसचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सहाचा वार तीन दिवसाने पुढे येईल शनिवार रविवार सोमवार आणि या ठिकाणी मंगळवार येईल त्यानंतर अठ्ठावीस मार्च फेब्रुवारी महिना अठ्ठावीसच दिवसाचा असल्यामुळे हाच मंगळवार इथे राहील आणि हा मंगळवार मार्च महिना एकतीस दिवसाचा असल्यामुळे आणखी तीनने पुढे जाईल बुधवार गुरुवार शुक्रवार आणि आपल्याला वार विचारलाय तीस एप्रिलचा म्हणजे शनिवार रविवार म्हणजे आपला पहिला पर्याय असणार आहे हा प्रश्न आपला सोडून झालेला आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया बघा स्क्रीनवर आपला प्रश्न आलेला आहे आज गुरुवार आहे तर शहात्तर दिवसानंतर कोणता वार असेल आता सोपा प्रश्न आहे हा आपण बघा अतिशय जलद गतीने हा आपण प्रश्न सोडू बघा आज गुरुवार आहे आपल्याला शहात्तर दिवसानंतरचा वार करायचा आहे म्हणजे काय करावं लागेल आठवड्याचे वार सात सात ने आपल्याला काय करावं लागेल शहात्तरला ला, ला भागावे लागेल सात एक सात शून्य बाकी सहा उरली आता या सहाने आपल्याला गुरुवारपेक्षा सहाने पुढे जावे लागेल किंवा एकने मागे यावे लागेल म्हणजे शहात्तर दिवसानंतरचा वार येईल बुधवार बघा एकणे सहा एकने मागे जायचं किंवा पुढे आता आपल्या हे लक्षात आलं पाहिजे कि वारांचा आपण सुलट आणि उलट दोन्ही पद्धतीने मोजण्याचा सराव आपल्याला या ठिकाणी गरजेचा आहे म्हणजे बुधवार म्हणजे दुसरा पर्याय या ठिकाणी आहे हा प्रश्न आपला सोडून झाला आहे आता आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया आपला पुढील प्रश्न स्क्रीनवर हो आहे बघा मी प्रश्न वाचतो मंगळवार दिनांक तेवीस जून एकोणासशे सत्त्याण्णव रोजी जान्हवीचा तिसरा वाढदिवस होता तर तिचा जन्मदिवस कोणता जान्हवीचा जन्मदिवस आपल्याला या ठिकाणी करायचा आहे बघा आपण उदाहरणामध्ये दिलेली माहिती सुरुवातीला लिहून घेऊ चोवीस जून एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी जान्हवीचा तिसरा वाढदिवस होता तिसरा वाढदिवस तर तिचा जन्मदिवस करायचा आहे आप आपल्याला हा मंगळवार होता या दिवशी आता बघा सत्त्याण्णव आता आपल्याला पाठीमाग आहे तिसरा एकोणावीसशे शहाण्णव ला दुसरा वाढदिवस येईल नंतर एकोणावीसशे पंच्याण्णवला पहिला वाढदिवस येईल आणि एकोणावीसशे चौऱ्याण्णवला तिचा जन्मदिवस असणार आहे म्हणजे बघा एक दोन ने पाठीमागा आपल्याला यायचं आहे म्हणजे सोम सोमवार रविवार आणि शनिवार म्हणजे शनिवारी यानवीचा जन्म झालेला असेल तिसरा पर्याय हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल हा प्रश्न आपला सोडून झालेला आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया आता बघा मुद्दाम विद्यार्थी मित्रांनो मी सुरुवातीला काही कठीण प्रश्न घेतले आणि नंतर सोपे प्रश्न घेतले हे आपल्या लक्षात आलं असेल कारण माझा हेतू आहे की परीक्षेमध्ये जरी प्रश्नपत्रिकेची रचना गटक, 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 आशी आशी सोपे घटक मध्यम घटक आणि कठीण घटक अशी असली तरी ती काही सलग गतीने नसते सोपे घटक सुरुवातीला येऊ शकता नंतरही येऊ शकता हे आपल्या ह्या माध्यमातून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे बघ आता प्रश्न आपण वाचूया या ठिकाणी खालीलपैकी कोणते वर्ष आहे आता लिप वर्षाचा नियम आपण सुरुवातीला समजून घेतलेला आहे की ज्या वर्षाला चारने निशेष भाग जातो शतकीय वर्षाला चारशेने निशेष भाग जातो हो ते लिप वर्ष आता या ठिकाणी आपण बघणार आहो बघा सतराशे लीप वर्ष आहे सतराशे बघा आता आपण इथं आपला गोंधळ होऊ शकतो त्याला आपल्याला चारशेने भाग जाईल भाग द्यावा लागेल आता बघा सतराशेला चारशेने निशेष भाग जातो का हे ले ले बाराशे बगा, बाराशे। बगा, आता हे आपल्याला ही पद्धत पण आपल्याला शिकता आली पाहिजे सतरा चारच्या पाड्यात नाहीये म्हणजे हा पर्याय नसणार आहे नंतर आता बाराशे बघा बाराशे बघा तीनचा भाग जाईल आली का बाकी शून्य म्हणजे निश्चय हा पर्याय आपला या ठिकाणी उत्तर आहे आता नंतर इकडं जरी खाली जरी आपण गेलो तर अठरा पण आपल्या याला भाग या संख्येला भाग दिल्यानंतर आपल्या लक्षात आलेला आहे की शून्य कट होतात अठराला अठरा चारच्या पाड्यात नाहीये म्हणजे हा पण पर्याय नसणार आहे आणि तीनही पर्याय बरोबर आपण पर्याय नसणार आहे म्हणजे ह्या प्रश्नाचा पर्याय आपला दुसरा असणार आहे हा प्रश्न सोडून झालेला आहे आपला आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया पुढील प्रश्न आहे आपला बघा पद ओळखा आता येथे सुद्धा आपल्याला तोच नियम लावायचा आहे वर्षाचा आता पद बघा येथे आपल्याला चारची कसोटी सर्वांना ज्ञात आहे शेवटच्या दशक स्थानापर्यंत चारने भाग जात असेल तर त्याच संख्येला चारने निशेष भाग जातो म्हणजे हे वर्ष आहे नंतर बघा इथे पण सोळा सोळा चारच्या पाड्यात असल्यामुळे हे पण वर्ष आहे त्यानंतर सोळाशे बघा आता याला चारशेने आपल्याला भाग द्यावा लागेल शून्य 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 जातो चारशेने निशेष भाग म्हणजे हे पण लिप वर्ष आहे आणि आता इथं बघा आढवतीच हे चारच्या पाड्यात नाहीये म्हणजे ही लिप वर्ष नाहीये आता ही लिप वर्ष नाहीये म्हणून वेगळा पर्याय आपला हा चौथा येणार आहे आलं सगळ्यांच्या लक्षात त्यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण जाणार आहोत आता बघा हा अतिशय सोपा प्रश्न आहे वेगळे पद ओळखा आता यामध्ये बघा सप्टेंबर महिना हा तीस दिवसाचा आहे ऑगस्ट महिना हा एकतीस दिवसाचा आहे आणि जून महिना हा तीस दिवसाचा आहे एप्रिल महिना हा तीस दिवसाचा आहे आता येथे मांडल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं वेगळं पद कोणतं ऑगस्ट हे वेगळं पर्याय दुसरा पर्याय आपलं उत्तर असणार आहे हा प्रश्न सोडून झालेला आहे आपण दुसऱ्या वळूया आता बघा मध्येच मी थोडे सोपे प्रश्न घेतले होते आता परत थोडा अवघड प्रश्न या ठिकाणी आपण स्क्रीनवर घेतलेला आहे प्रश्न आपण सुरुवातीला वाचूया बघा जर एका लिप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये तिसरे इंग्रजी अक्षर कोणते तर बघा प्रश्नामध्ये मा दिलेली माहिती आपण स्क्रीनवर लिहून घेणार आहोत जर एका लिप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो आता बघा आपल्या सर्वांना ज्ञाते वर्षाचा दुसरा दिवस हा दोन जानेवारी असतो या घटकाचा आपल्याला सरावच करून ठेवायचा आहे हे जर या बारकावे आपण नीट अभ्यासले आप तर प्रश्न सोडवताना आपल्याला त्याची खूप मदत होणार आहे लिप वर्षाच्या दुसरा वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच लिप वर्षाचा दुसरा दिवस दोन जानेवारी असतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं ह्या दिवशी रविवारी तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये म्हणजे आपल्याला शेवटचा दिवस या वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस जानेवारी हा वार काढायचा आहे आणि हा वार आपल्याला त्या वाराचं स्पेलिंग मधलं तिसरं इंग्रजी अक्षर काढायचं आहे सॉरी बघा हा लिप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो म्हणजे लिप वर्षाच्या जर एका लिप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन जानेवारी रविवार तर त्या वर्षाच्या शेवटच्या वर दिवसाच्या नावामध्ये तिसरे इंग्रजी अक्षर कोणते एकतीस जानेवारी आता इथं आपण हा नियम लक्षात ठेवायचा आहे किल्ली जर असेल तर दोन जानेवारीला जो वार असतो तोच एकतीस जानेवारीला असतो म्हणजे इथं रविवारचा आहे हा नियम आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे आता रविवारचं स्पेलिंग आपल्याला सर्वांना आहे संडे तिसरे इंग्रजी अक्षर एक दोन तिसरं इंग्रजी अक्षर यन म्हणजे दुसरा पर्याय आपला उत्तराचा असणारा आहे पुढील प्रश्नाकडे आपण वळूया आपला पुढील प्रश्न स्क्रीनवर हो आहे जो प्रश्न दोन हजार वीस ला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला होता तो प्रश्न आपण वाचूया मंदारचा जन्म सात जुलै दोन हजार सात ला शनिवारी झाला तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल उदाहरणामध्ये मा दिलेली माहिती आपण उदाहरण सोडवण्यापूर्वी लिहून घेऊया बघा मंदारचा जन्म सात जुलै दोन हजार सात ला शनिवार आहे तर त्याचा दुसरा वाढदिवस आपल्याला काढायचा आहे तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल आता बघा हा जन्मदिवस आहे म्हणजे पहिला वाढदिवस आपल्याला या ठिकाणी दोन हजार आठला येईल पहिला वाढदिवस आणि दुसरा वाढदिवस दोन हजार नऊ ला येईल सात जुलै दोन हजार एकोणावीसचा वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आता आपण बघा आपण काय करतो प्रश्न सोडव घाईघाईमध्ये शनिवार पुढच्या वर्षी तोच लगेच येणार रविवार आणि त्याच्या पुढच्या वर्षी येणार सोमवार म्हणजे दुसरा आठ दिवस सोमवार आणि लगेच आता येथे पर्याय नाहीये सोमवार म्हणून आपण वाचलो तर लगेच सो, सोमवार पर्याय आपण लिहून देतो पण येथे आपल्याला लक्षात घ्यायचंय की दोन हजार आठ ही लिप वर्ष आहे मग ही लिप वर्ष असल्यामुळे येथे वार एक ये ने नाही दोन ने पुढे जाईल इथले पुढे जाईल दोनने म्हणजे शनिवार रविवार इथे सोमवार येईल आणि पुढचा वार येथे मंगळवार येईल म्हणजे आपला दुसरा पर्याय आता विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न आपल्याला दिसायला अतिशय सोपा दिसतो परंतु सोप्या प्रश्नामध्ये घाईमध्ये चूक होण्याची शक्यता खूप असते तर त्या चुका आपल्याला अशा पद्धतीने टाळायच्या आहेत तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण पुढचा प्रश्न आपला आप स्क्रीनवर आहे बघा सीता गीतापेक्षा तीन दिवसाने लहान आहे सीताचा जन्म शनिवारी झाला असल्यास गीताचा जन्म कोणत्या वारी होईल बघा सीता गीतापेक्षा तीन दिवसाने लहान आहे म्हणजे गीता ही मोठी आहे गीता ही मोठी आणि सीता तिच्यापेक्षा लहान आहे मोठी आणि सीता लहान आहे बघा सीताचा जन्म हा मंगळवारी झालाय सीताचा जन्म शनिवारी झालाय शनिवारी झालाय तर गीताचा जन्म कोणत्या वारी होईल म्हणजे आता बघा मोठा व्यक्ती आधी जन्मते म्हणजे तीने आपल्याला मागे जावे लागेल शनिवार नंतर शुक्रवार गुरुवार आणि बुधवार म्हणजे गीताचा जन्म हा बुधवारी असेल बघा म्हणजे दुसरा पर्याय हे आपलं आप उत्तर असणार आहे आपण प्रश्न सोपा वाटतो परंतु मागे पुढे करताना निश्चितच आपल्याकडून चूक होऊ शकते या चुका आपल्याला परीक्षेमध्ये टाळायच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता विद्यार्थी मित्रांनो बघा दिनदर्शिका हा घटक माझ्या सहकारी आदरणीय पाटोळे मॅडम यांनी दोन तास त्याच्यावर घेतल्या हो होत्या तर माझा या ताशिकेमध्ये त्या घटकाचे जास्तीत जास्त, जास्त प्रश्न तुम्हाला समजून देण्याचा उद्देश होता आणि राहिलेल्या वेळेनंतर आपल्याला ज्या अडचणी येतात किंवा जे फसवे प्रश्न असतात ते सोडून देण्याचा उद्देश या ठिकाणी होता आता आपले दिनदर्शिके दिनदर्शिका या घटकाचे प्रश्न संपलेले असल्यामुळे अधिकचे आपण फसवे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत त्यातून आपला अधिकचा सा सराव होईल बघा आता प्रश्न मोठा असल्यामुळे स्क्रीन थोडी छोटी करतो बघा आता फशवे प्रश्न तुम्हाला आपल्याला शिष्यवृत्ती बरोबर नवोदयची पण तयारी करायची नवोदय मध्ये असे फसवे प्रश्न यापूर्वी विचारलेले आहेत बघा आता प्रश्न मोठा वाटतोय आपण तो त्याचे छोटा छोटा भाग करून सोडूया बघा प आणि क या दोन ठिकाणामध्ये अंतर बहात्तर किमी आहे आता आपण रेष काढून घेऊ प ची क ची मग आता इथं प आणि इथे क तर ह्या दोन ठिकाणामधील अंतर बहात्तर केमी तर प ठिकाणावरून एक दुचाकी स्वार म्हणजे या ठिकाणावरून दुचाकी स्वार निघालेला आहे त्याचा वेग आहे सोळा केमी सहा वाजता निघलाय तो सहा वाजता निघलाय आहे त्याच वेळी क ठिकाणावरून म्हणजे एक या ठिकाणावरून सुद्धा एक दुचाकी स्वर निघालेला आहे त्याचा वेग आहे वीस केमी तर दोघांची प तोपासून किती अंतरावर होईल आता बघा अगदी सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल आता हा बघा ताशी याचा स्पीड आहे सोळा केमी म्हणजे एक तासामध्ये ता हा इकडं सोळा किलोमीटर जाईल नंतर दोन तासात हा सोळ दुने बत्तीस किलोमीटर जाईल इथपर्यंत आणि हा इकडून एक तासामध्ये वीस किलोमीटर येईल आणि परत दुसऱ्या तासामध्ये चाळीस किलोमीटर होईल बत्तीस अधिक चाळीस बरोबर बहात्तर होईल म्हणजे ह्या ठिकाणावर दोघांची पण भेट होईल म्हणजे बत्तीस वर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे बत्तीस बघा प्रश्न आपल्याला खूप मोठा वाटतोय किचकट वाटतोय पण जर आपण आकृती काढून तो प्रश्न सोडवला तर अधिक चांगल्या पद्धतीने सुटतो आणि आपल्याला त्या प्रश्नाचे गुण मिळून जातात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर हो आहे विशेषतः नवोदयला असे प्रश्न विचारले जातात बघा यन या संख्येला चारने भागले तर बाकी तीन उरते तर दोन या संख्येला चारने भागले असता बाकी किती उरेल आता आपण या ठिकाणी बघणार आहोत संख्येची काय झाली दुप्पट झाली येण या संख्येची दुप्पट झाली दोन्ही दोन्ही येण ही संख्या झाली मग आता बाकी चारने भागले असता बाकी किती उरते येण या संख्येला चारने भागले असता बाकी तीन उरते म्हणजे बाकीची सुद्धा या ठिकाणी दुप्पट होणार आहे आपण लक्षात घ्यायचं आणि भागलंय किती चारने म्हणजे या राहिलेल्या बाकी आता चार पेक्षा मोठी झाल्यामुळे बाकीला आपल्याला चारने भागावं लागल एकचा भाग जाईल आपले या ठिकाणी दोन नवीन बाकी आपल्याला किती उरेल दोन म्हणजे हा तिसरा पर्याय हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता पुढचा प्रश्न आपण बघू बघा खाली दिलेल्या तीन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक गाळलेला आहे यापैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल या ठिकाणी आपल्याला पूर्ण वर्ग संख्या म्हणजे वर्ग संख्या आपण चौरस संख्या सुद्धा म्हणतो ती शोधायची आता या ठिकाणी बघायचंय आपल्याला आता नवीन गोष्टी शिकायच्या ह्या प्रश्नाच्या माध्यमातून पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी बघा पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी दोन आठ सात दोन आठ सात ह्या संख्या कधीच पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाही आपण उदाहरण बघू बघा एकचा वर्ग एक, एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याण्णव बघा याच्यामध्ये कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी ह्या संख्या आलेल्या नाही मग अपर्याय नसणार आहे हा पर्याय नसणारा आहे हा पर्याय नसणार आहे म्हणजे निश्चितच पूर्ण वर्ग संख्या ही असेल बघा कधी कधी ह्या पण क्लुप्त्या आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहे हा प्रश्न सोडून झालेला आहे पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण आता बघा हा आप एक आपल्याला फसवा प्रश्न तीन मूळ संख्येची बेरीज एकशे चाळीस आहे यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा वीस ते जास्त आहे तर त्या तीन संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती बघा तीन मूळ संख्येची बेरीज एकशे चाळीस आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय बेरीज किती आहे एकशे चाळीस आहे आता बघा कोणत्याही तीन विषम संख्या घ्या त्यांची बेरीज ही समसंख्या नसणार आहे तर त्यामुळे बघा आता तीन मूळ संख्या मग एक मूळ संख्या आपल्याला लगेच मिळून जाणार आहे कोणत्याही दोन विषम संख्येमध्ये समसंख्या मिळवल्यावर उत्तर समसंख्या येते म्हणजे दोन ही या तीन मूळ संख्येपैकी दोन ही सममूळ संख्या त्याच्यामध्ये आहे आता एक संख्या मिळालेली राहिलेले दोन संख्या आपल्याला मिळवायचे ही संख्या याच्यातून वजा होईल एकशे आडौतीस उत्तर येईल राहिलेल्या दोन संख्येची बेरीज एकशे आडौतीस आहे तर बघा एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा वीसने जास्त आहे मग आता आपण असं करू आपल्याला जे उत्तर काढायचंय ते एक्स मानू आणि तिच्यापेक्षा ही जास्त असल्यामुळे दुसरी संख्या आपल्याला एक वजा वीस राहील अशा ह्या दोन संख्या राहतील आणि यांची बेरीज एकशे आडौतीस या पद्धतीचं आपलं समीकरण तयार होईल तर बघा आता हे समीकरण आपण सोडू एक सेक्स दोन एक्स हे वीस इकडं वजा आहे तिकडे जाऊन काय होतील अधिक होतील एकशे अठ्ठावन्न म्हणजे दोन एक्स बरोबर एकशे अठ्ठावन्न एक्स बरोबर हे एक दोन इकडं एक भागिले जातील बेसाते बे, बे चौदा एक उरला अठरा बेनव अठरा म्हणजे आपल्याला दुसरी संख्या एकोणऐंशी आहे म्हणजे आपलं दुसरा पर्याय आहे बघा थोडा किचकट प्रश्न होता परंतु योग्य पद्धतीने गेल्यानंतर किचकट प्रश्न पण आपल्याला सोडवता येतात आता पुढील प्रश्न आपण बघू हा बघा अतिशय सोपा नवोदय मध्ये पुढचे हे फसवे प्रश्न साधारण नवोदयच्या तयारीसाठी मी या ठिकाणी घेतलेले आहेत नवोदय मध्ये बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारलेले जातात बघा पुढील गुणाकारात किती शून्य येतील आता बघा या ठिकाणी आपण बघितलं स्थानी जेवढे शून्य तेवढे येतीलच एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा शून्य झाले आता दशकस्थानी सुद्धा किती शून्य एकूण गुणाकारात उन, ते मी विचारलेले म्हणजे दशकस्थानचे शून्य पण या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचे बघा बेपंचे आपण गुणाकार तोंडी गुणाकार करणारे बेपंचे दहा दहा पंचे पन्नास पन्नास सक तीनशे तीनशे सक बाराशे बाराशे त्रिक छत्तीसशे म्हणजे अधिकचे हे दोन शून्य याच्यामध्ये मिळवले जातील आणि एकूण गुणाकारामध्ये आठ शून्य येतील किती शून्य येतील आठ म्हणजे तिसरा पर्याय हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण आता बघा परत नवीन प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे दोन क्रमिक संख्येच्या वर्गातील फरक सत्तावीस आहे तर त्या दोन संख्या कोणत्या आता या ठिकाणी आपल्याला आपल्याला एक नवीन नियम या माध्यमातून आहे बघा कोणत्याही दोन क्रमिक संख्यांचा वर्ग आपण जर काढला तर त्या वर्गातील फरक हा त्या दोन क्रमिन्स क्रमिक संख्यांचा बेरीज असते आता उदाहरण बघू आपण बघा एक आणि एक आणि दोन ह्या क्रमिक संख्या घेतल्या आपण आता दोनचा वर्ग या प्रश्नासाठी आपल्याला बॉक्स आपला ओपन झालेला आहे सगळ्यांनी आपल्या स्क्रीनवर आलेला प्रश्न सोडवायचा आहे बहु किती विद्यार्थी या प्रश्नाचा अचूक उत्तर देतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत हे प्रश्न सोडवायचा थांबतो आता बऱ्याच जणांचा हा तिसरा पर्याय येतोय सोडवल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे तर मी प्रश्न सोडवतो हा या ठिकाणी बघा आपल्याला टॅब बघायचा आहे मध्ये शब्बास स्वानंद योगेश संदीप चांगले उत्तर देत आहे तीन पर्याय देत आहे आता हा प्रश्न आपण सोडूया बघा दोन क्रमिक संख्येच्या वर्गातील बेरीज या ठिकाणी काढू दोनचा वर्ग चार एकचा वर्ग एक वर्गातील वर्गा वर्गातील फरक आला तीन यांची बेरीज आली तीन त्या पद्धतीने बघा तीन आणि चार घेऊ चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ वर्गातील फरक आला सात यांची बेरीज आली सात आता ह्या माध्यमातून आपल्याला कळालं असेल की फरक किती आहे सत्तावीस सत्तावीस आहे म्हणजे मग कोणत्या दोन संख्येची बेरीज सत्तावीस होईल या ठिकाणी बघा बारा तेरा पंचवीस सोळा सतरा तेहतीस तेरा आणि चौदा यांची बेरीज होते सत्तावीस आणि वीस आणि एकवीस यांची बेरीज होते एक्केचाळीस म्हणजे तिसरा पर्याय आप आपला बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी अचूक उत्तर दिलेलं आहे सर्वांचं अभिनंदन सर्वांना धन्यवाद एक तास तुम्ही सगळ्यांनी छान सहकार्य केलं दिनदर्शिका हा घटक यापूर्वी दोन तासिका झाल्यामुळे या ताशिकेमध्ये दिनदर्शिका या घटकातील अधिक प्रश्नांचा सराव व्हावा हा माझा उद्देश होता त्याच्यामुळे अधिकचे प्रश्न या ताशिकेला मी सोडून घेतले आणि त्याबरोबरच नवोदय परीक्षेमध्ये येणारे फसवे प्रश्न की जेथे तुम्ही प्रश्न तुम्हाला सोपे दिसतात पण तुमचे गुण जातात ते प्रश्न सुद्धा तोडवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आपण सर्वांनी उत्तम सहकार्य दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद